अहंकार बादशहा अकबराच्या दरबारात कलाकारांना मान सन्मान दिला जात असे तानसेन सारखा महान संगीतकार अकबराच्या दरबाराची शोभा होता त्यावेळी तानसेनच्या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्हता त्यामुळे तानसेनला थोडा अहंकार झाला होता त्यावेळी त्या काही संगीत साधकांनी आपल्या संगीत साधनेतून ईश्वराला लक्ष बनवले होते हे लोक संगीताच्या माध्यमातून ईश्वराची उपासना लीन होऊन करत होते यात अष्टछापचे कवी तसेच वल्लभ संप्रदायाचे काही आचार्य होते एक दिवस तानसेन आचार्य विठ्ठलनाथ यांना भेटायला गेला काही वेळ चर्चा केल्यावर तानसेनने विठ्ठलनाथांच्या सांगण्यावरून आपले गायन प्रस्तुत केले विठ्ठलनाथांनी गायनाची स्तुती केली व तानसेनला दहा सहस्त्र रुपये व दोन कवड्या इनामाच्या रूपात भेट दिल्या तानसेनने कवडी देण्याचे कारण विचारले असता विठ्ठलनाथ म्हणाले तुम्ही मुघल दरबाराचे प्रमुख गायक आहात त्यामुळे दहा हजारांचा इनाम देण्यात आला आहे आणि दोन कवड्या ही व्यक्तिगत माझ्या दृष्टीने तुमच्या गायनाची किंमत आहे तानसेनला फार वाईट वाटले तो जायला निघणार इतक्यात श्रीकृष्णाचे दुसरे भक्त गोविंद स्वामी तेथे आले आणि विठ्ठलनाथांच्या आग्रहावरून त्यांनी कृष्णाचे एक पद गायले ते ऐकून तानसेनच्या डोक्यात असलेल्या स्वतःच्या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्हणाला विठ्ठलनाथजी माझ्या गायनाची वास्तवात खरेच किंमत दोन कवड्या इतकीच आहे मी बादशहाला खुश करण्यासाठी गातो आणि तुम्ही ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी गात असता मखमल आणि गोंडपाठ यांची कधीच तुलना होऊ शकत नाही त्याप्रमाणे तुमचे गायन ईश्वरी आहे तर माझी मानवी आहे आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला तात्पर्य कोणतेही काम ईश्वरासाठी व ईश्वराचे कार्य मानून केल्यास त्यात आपोआपच दैवी गुण प्रकट होतात